मुलांनो, काल आपण वहिनींचा सुसाट सल्ला या धड्याचा अभ्यास केलेला आहे. त्यातील काही स्वाध्यायामधील प्रश्नांची उत्तरं सांगत आहे तुम्हाला, ते ऐकून तुम्हाला लिहायची आहेत. उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण उत्तर आहे त्यांचे वय 58 वर्षाचे असून त्यांना वयोमानानुसार निवृत्त व्हावे लागणार होते, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्यांचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. रंगीबेरंगी पोकळ गुडगुड्यांचा आजचा अंतिम दिवस म्हणजे उषावहिनींच्या वहिनींचा सल्ला या लोकप्रिय कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या मनात आलेले विचार आहेत. या 20 वर्ष चालत आलेल्या कार्यक्रमात त्यांनी अनेकांना तडजोड करण्याचे सल्ले दिले होते. तर प्रत्यक्ष जीवनात हे निभावणे किती कठीण असते हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. लोकांना त्यांचे सल्ले भावत असल्याने त्यांचा कार्यक्रम प्रसिद्ध झाला होता. पण गेली 20 वर्षे आपण लोकांना सर्व काही ठीक होईल अशी जी पोकळ स्वप्ने दाखवली आहेत याची त्यांना जाण होती. या त्या साऱ्याचा आज शेवटचा दिवस होता, म्हणजे यापुढे अशी खोटी समजूत त्यांना घालावी लागणार नव्हती याचे काहीसे समाधान या वाक्यात लपलेले दिसून येते. त्यानंतर वैशिष्ट्य लिहा, दूरदर्शनवरील वाहिनीचा सल्ला हा कार्यक्रम वैशिष्ट्य वहिनीचा सल्ला हा मुंबई दूरदर्शन सुरू झाल्यानंतर आज तगाय सुरू असलेला एकमेव आणि सर्वात लोकप्रिय कार्यक्रम होता. या कार्यक्रमाने तब्बल 20 वर्ष पूर्ण केली होती. या कार्यक्रमामार्फत महाराष्ट्रातील हजारो व्यक्तींना उषा वहिनीने सल्ले दिले होते. जोडा जुळवा जमून घ्या या कार्यक्रमाचे मुख्य सूत्र होते. जमून घ्या, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण उषा वहिनींची भूमिका निभावण्यासाठी तिला त्यांच्या वयाचा पोक्तपणा चेहऱ्यावर दाखवणे गरजेचे होते. खालील वाक्यांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. मी माणसांना दुःखप्रूप किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते. म्हणजे याचा अर्थ आहे, निलंजनाबाई जेव्हा वहिनींना सांगतात की त्यांना त्यांच्या कुटुंबाविषयी कोणती समस्या नाही, तर त्यांची समस्या ही पावसाविषयी. त्या वहिनी त्यांना सांगतात की त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला असून पावसापासून बचाव करणाऱ्या कोणत्याही ताडपत्रीची एजन्सी त्या चालवत नसून वॉटरप्रूफिंगशी त्यांचा काहीच संबंध नाही. वहिनी सर्वसामान्य माणसांना सतत चळणाऱ्या दुःखापासून मुक्तता मिळवून देण्याचे काम करतात. याशिवाय या माणसांच्या आयुष्यात दुःख येऊच नयेत यासाठी काय करावे, असे वागावे, कसे वागावे याचे मार्गदर्शन करतात. ज्याप्रमाणे वॉटरप्रूफिंग केल्यावर पाण्याचा त्या गोष्टीवर काहीच परिणाम होत नाही, त्याचप्रमाणे माणसाला वहिनी इतके छान सल्ले देतात की त्या माणसांवर दुःखाचा परिणाम होत नाही. अशा रीतीने शब्दांचा खेळ करत निशा वहिनीने येथे कुमासदार विनोदाची निर्मिती केलेली आहे. मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचायत होते, कारण मुंबईतल्या बहुतेक स्त्रिया नोकरी करतात, त्यामुळे त्यांची सरबराई करायला यजमानांच्या घरात हक्काची माणसे बाई नसते म्हणून. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वमत, पाहुण्यांचा पाऊस यासंबंधी कथेत आलेला विनोद तुम्हाला आवडला का, ते सहकारण स्पष्ट करा. त्याचं उत्तर आहे, निलंजनाबाई जेव्हा वहिनीनं सांगतात की त्यांची समस्या ही कुटुंबियांची नसून पावसाविषयी आहे, तेव्हा वहिनी त्यांना समजवतात की पावसाची समस्या सोडवण्याचे काम त्या करत नाहीत, आपली ताडपत्रीची एजन्सी नाही, असे विनोदाने त्या म्हणतात. व पुढे असेही म्हण सांगतात की त्या वॉटरप्रूफिंग करत नसून लोकांना दुःखप्रूफ करतात. यावर निलंजनाबाईसुद्धा मिश्किलपणे त्यांना सांगतात की त्यांच्याकडे पाऊस पडतो तो पाहुण्यांचा, यामुळे प्रेक्षकांमध्ये हास्याची लाट उसळते. प्रेक्षकांप्रमाणे मलाही पाहुण्यांचा पाऊस ही संकल्पना फार विनोदी वाटली. एका मागोमाग एक येणाऱ्या पाहुण्यांच्या भडीमाराला निलंजनाबाई पावसाची उपमा देताना दिसून येतात आणि ती अगदी योग्यच वाटते. सुरुवातीला सुखावणारा रिमझिम पाऊस मुसळधार कोसळू लागल्यानंतर एका मर्यादेनंतर त्याचा त्रास होऊ लागतो. पाहुण्यांचे या पावसाप्रमाणेच असते, कधीतरी येतात तेव्हा आनंद होतो, पण वारंवार येऊ लागतात तेव्हा घरातल्या माणसांची त्रेधा तिरपीट उडवून देतात. त्यामुळे पाहुण्यांचा पाऊस असे म्हणत आपली समस्या मिश्किलपणे मांडणाऱ्या निलंजनाबाई प्रेक्षकांमध्ये हास्याची लाट पसरवतात व त्यांच्या पावसाला अडवण्यासाठी कोणी त्यांना डबल ॲक्शन रेनकोट देईल का असाही प्रश्न विचारून गंमत आणतात. पाहुण्यांना दिलेली पावसाची उपमाने त्यांचे योग्य थांबवण्यासाठी डबल ॲक्शन रेनकोटची केलेली मागणी ही कल्पनाच मजेशीर वाटते. हे वाचताना हसूही आवरत नाही आणि म्हणूनच पाहुण्यांचा पाऊस यासंबंधी कथेत आलेली विनोद मला मनापासून आवडले. त्यानंतरचा प्रश्न आहे,
की स्वमत स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानात जपले पाहिजे याविषयीचे तुमचे विचार लिहा. भारतीय परंपरा ही सदैव पुरुषप्रधान मानसिकतेवर जोपासलेली आढळून येते. या स्त्रीचे स्थान नेहमी दुय्यम दर्जे राहिलेले. समाजसुधारकांच्या अथक प्रयत्नांतून आणि विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीची दारे खुली झाल्यापासून स्त्रियांच्या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत. आज स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन विविध क्षेत्रात यश प्राप्त करत आहेत. हे सर्व असले तरी आजही पुरुषांचीच नाही तर खुद्द स्त्रियांची मानसिकताही स्वतःला कमी करण्याची लेखण्याची दिसून येते, जे योग्य नाही असे मला वाटते. स्त्रीने स्वतःचा आत्मसन्मान जपलाच पाहिजे. तिने सर्व गोष्टींच्या जबाबदाऱ्या पेलताना माणूस म्हणून तिच्या अस्तित्वावर तर बोट ठेवले जात नाही ना, हे पाहिले पाहिजे. आत्मसन्मान जपणे म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर त्याची सुरुवात घरातूनच करावी लागेल. मूल हे जेव्हा निरागस असतं तेव्हाच मातांनी मुलगा आणि मुलगी असे वेगळे संस्कार करू नयेत. घरकाम हे फक्त एकट्या स्त्रीचे काम नाही, ती संपूर्ण घराची जबाबदारी आहे. हे मुलांच्या घरातल्यांच्या मनावर बिंबवावे. ती जेव्हा स्वतःचा आदर करायला शिकेल तेव्हाच इतर लोकही तिचा आत्मसन्मान जपतील. केवळ घरातच नाही तर समाजातही कोणी एक स्त्री म्हणून तिच्या क्षमतेवर शंका घेऊन पाहत असेल तर त्यांना तसे करून देण्याची कुवत तिने स्वतःमध्ये विकसित केली पाहिजे. स्वतःपासून सुरुवात करून घर आणि समाज या दोन्ही पातळ्यांवर जेव्हा ही जागृती प्रत्येक स्त्री घडून आणेल तेव्हाच खऱ्या अर्थाने स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले आहे हे सर्वार्थाने सिद्ध होईल. कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे तरच झाड जगेल. वहिनींचा सल्ला या कार्यक्रमात निशा वहिनी या पूर्णपणे रोखठोक आणि सडेतोड बोलत होत्या. त्यांचे सल्ले भारतीय पुरुषप्रधान मानसिकतेला आव्हान देणारे पण मनाला पटणारे होते. या कार्यक्रमात अनेक महिला आपल्या विविध समस्या मांडत होत्या. कुणाच्या घरी सासू सुनेच्या एकत्र आणण्याची समस्या, तर कुणाला कार्यालयात पुरुष सहकाऱ्यांचा जाच सोसावा लागत होता. कुणी महाविद्यालयीन तरुणी छेडछाडीने त्रस्त होती, तर एकीच्या नवऱ्याच्या दारूच्या व्यसनापैकी संसाराची वाताच झाल्याची समस्या होती. या सर्व समस्या ऐकल्यावर वहिनींनी त्या सोडवण्यासाठी हा मार्ग सुचवला की कीड मुळापासून उपटावी लागेल तरच झाड जगेल. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाला कीड लागली तर ती संपूर्ण झाड पोखरून काढते, त्याचप्रमाणे वरील समस्या समाजातील वृत्तीरूपी कीड आहे. त्यामुळे जर ही कीड मुळासकट उपटून काढली तर झाड जगू शकते. त्याचप्रमाणे समाजातील या कीडरूपी मानसिकतेला वेळीच रोखले तर या समस्या उद्भवणार नाहीत. यासाठी स्त्रीला स्वतःला सक्षम करावे लागेल आणि तिच्या आत्मसन्मान घाला घालणाऱ्या प्रवृत्तीने वेळीच नष्ट करावे लागेल. त्यानंतरचा प्रश्न आहे सोमत अभित. खऱ्या उषा वहिनीने आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी तुमच्या प्रतिक्रिया लिहा. खऱ्या उषावनीने जेव्हा आपल्या बहिणीचे कार्यक्रमात लोकांना दिलेले रोखठोक सल्ले ऐकले तेव्हा त्यांना मनापासून आनंद झाला. आपल्या बहिणीचे अभिनंदन करत त्यांनी ही प्रांजळ कबुली दिली की वर्षानुवर्ष त्या लोकांना जे गोडगोड सल्ले देत आले ते सर्व बरोबरचे होते. पण निशाने हा कडू क्विनाईनचा जो डोस लोकांना देण्याचे धाडस केले ते खरोखरच प्रशंसनीय होते, करायला हवे होते. सत्य हे कितीही कडू असले तरी ते सत्य असते आणि त्याचा सामना हा आयुष्यात करावाच लागतो. पण इतकी वर्ष उषावीनी मात्र जे गोड सल्ले लोकांना देत राहिल्या त्याऐवजी जर त्यांनी सत्य परिस्थिती जाणून त्याप्रमाणे वागण्याचे सल्ले दिले असते तर त्याचा त्यांना स्वतःला आणि इतरांनाही फायदा झाला असता असे त्यांना वाटले आणि यापुढे आपल्या बहिणीकडे हक्काने सल्ला मागू शकते याबाबत उषावहिनीने आनंदही व्यक्त केला. उषावहिनीने त्याची चूक समजली होती. अनेक वर्षांनी कुणीतरी डोळ्यांत झणझणीत अंजन घालावे आणि डोळे खाडकन उघडावेत अशी त्यांची गत झाली होती. उषावहिनींचा हेतू हा लोकांचे संसार टिकावेत असाच होता. परंतु वर्षानुवर्ष होणारी स्त्रियांची एकतर्फी घुसमट सोडवण्यात आपल्याला अपयश आले, परंतु आपल्या बहिणीने मात्र त्यांचा स्वतःचा आणि इतरांचाही आत्मसन्मान जागृत केला याबाबत तिचे मनापासून आभार मानले. इथे दुसरा प्रश्न आहे, कृती करा. निशाताईच्या सल्ल्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची अवस्था. उत्तर, विजेच्या कडकडाटाने दिपल्यासारखी प्रेक्षकांची अवस्था. एखादं थरार नाट्य पाहावं अनुभवावं तसे प्रेक्षक खुर्चीला खिळले होते. श्वास रोधून आणि वृत्ती एकाग्र करून प्रेक्षक कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते. साधंसुधं कौटुंबिक नाटक बघायला यावं आणि एका रहस्यमय नाटकात स्वतःच भाग घेतल्यासारखं गुंतत जावं अशी प्रेक्षकांची अवस्था होती. वैशिष्ट्य लिहा. शिवाजी मंदिर येथील वहिनीचा सल्ला कार्यक्रम. वैशिष्ट्य, या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये मुलांना काल मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलेली आहेत. त्यातले काही मुद्दे म्हणजे की वहिनीचा सल्ला कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाचे थेट प्रक्षेपण होणार होते. समाजातील अनेक मान्यवर व्यक्ती या कार्यक्रमाला निमंत्रित होत्या. हा कार्यक्रम स्त्रियांसाठी नव्या मनूच्या नव्या व्रताचा असा
वसा मिळवून देणार होता. हा कार्यक्रम महिलांसाठी अहंकाराचे अंजन पुरवणार होता. हा कार्यक्रम प्रेक्षकांना खिळवणारा, श्वास रोधून धरायला लावणारा, वृत्ती एकाग्र करण्यास भाग पाडणार होता. कार्यक्रमाअंती प्रेक्षकांच्या अभिनंदनांचे अनेक फोन आले. हा कार्यक्रम उषाबाईंची तडजोडीची मानसिकता विसरायला लावणार होता. फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा. म्हणजे उषाबाईंचा सल्ला आणि निशाबाईंचा सल्ला. तर उषाबाईंचा सल्ला, जोडाजुळवा जमून घ्या हे तत्त्वज्ञान पाळणारे होते. नंतर तडजोड करायला लावणारा होता. दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून बघायला शिकवणारा होता. दुसऱ्यांना महत्त्व द्यायला शिकवणारा होता. साखरेच्या गोळ्यांप्रमाणे गोड औषध देणारा होता. आणि निशाबाईंचा सल्ला, कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे तरच झाड जगेल हे तत्त्वज्ञान पाळणारे सल्ले. असहकाराचे अंजन घालणारा, स्वतःच्या मनाचा कौल घेण्यास शिकवणारा, स्वतःला महत्त्व द्यायला शिकवणारा, क्विनाईनच्या डोसाप्रमाणे औषध देणार आहे. वहिनींचा सल्ला, सुसाट वाटण्याची तुम्हाला समजलेली कारणे लिहा. कारण प्रस्तुत पाठातील उषावहिनी या वर्षानुवर्ष सुरू असलेल्या वहिनींचा सल्ला या लोकप्रिय कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका होत्या. त्यांच्या शेवटच्या कार्यक्रमाच्या दिवशी त्यांचा अपघात होतो आणि त्यांच्याऐवजी त्यांच्यासारखी दिसणारी त्यांची बहीण निशा हा कार्यक्रम सादर करावा जाते. उषावहिनी आणि निशा दोघी जरी सख्या बहिणी असल्या तरी दोघींचे स्वभाव पूर्णपणे भिन्न होते. उषावहिनी या सौम्य आणि समतोल स्वभावाच्या होत्या. त्या स्वतःही वैयक्तिक आयुष्यात तडजोड करत होत्या आणि इतरांनाही तडजोड करण्याचे सल्ले देत होते. यावर त्यांची बहीण निशा ही स्वतंत्र विचारांची होती. कामगारांच्या युनियनची कार्यकर्ती असलेली निशा स्वभावाने धाडशी होती. समोरचे सत्य स्वीकारण्याचा, अन्याय सहन न करण्याचा आत्मविश्वास तिच्यात पुरेपूर होता. त्याचेच प्रतिबिंब निशाने दिलेल्या सल्ल्यांमध्ये दिसून येते. निशा वहिनींचे सल्ले तिच्यासारखे सडेतोड थेट आणि तितकेच प्रभावी होते. आजची स्त्री ही पुरुषांच्या पायांतील वाहन नसून तिला त्यांच्या बरोबरीने जगण्याचा, स्वतःचे आयुष्य मुक्तपणे मनाप्रमाणे व्यतीत करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तिने स्वतःच पेटून उठणे, स्वतःला सक्षम बनवणे गरजेचे आहे. अशा आधुनिक विचारांचा प्रभाव निशा वहिनींच्या सल्ल्यामधून प्रत्यक्ष येतो. त्यांचे सल्ले हे वर्षानुवर्ष चालत आलेल्या विचारांना, परंपरांना उलथून लावणारे होते. त्या सल्ल्यात प्रचलित पुरुषप्रधान संस्कृतीला सुरुंग लावण्याचे सामर्थ्य होते. काळानुरूप स्त्रीने आपले विचार बदलण्याची गरज आहे. होणाऱ्या अन्यायाविरोधात असहकार पुकारून निद्रिस्त समाजाला जागृत करायचे आहे. निशा वहिनींचे सल्ले या विचारांनी भारलेले असल्यामुळे मला ते सौम्य तडजोड करून रहाटगडा ओढायला लावणारे वाटत नाही. ते काळाने, समाजाने, पुरुषप्रधान संस्कृतीने मागे सोडलेल्या स्त्रीला सुसाट वेगाने पुरुषांच्या बरोबरीने उभे करणारे आहेत. त्यामुळे मला ते सुसाट वाटतात. वहिनीचा सुसाट सल्ला ही कथा तुम्हाला का आवडते ते लिहा. त्यातले उदाहरण लिहायचे आहेत मुलांना. इथे काही शब्द लिहिले खालील व्याकरणातले. खालील शब्दांचे वर्गीकरण करा. म्हणजे वळून वळून आहे, रेनकोट विनकोट, पुटपुट, अभिवाचन आणि सामाजिक. म्हणजे अभिवाचन हे उपसर्ग घटित शब्द आहे, सामाजिक प्रत्यय घटित शब्द आहे, वळून वळून पूर्णाभ्यस्त शब्द आहे, रेनकोट विनकोट अंशाभ्यस्त शब्द आहे, अनुकरणवाचक शब्द म्हणजे पुटपुट हा शब्द. त्यानंतर केवळ वाक्यकरण. याचं इथे केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य यांची पाठातील प्रत्येकी दोन दोन उदाहरणे शोधून लिहा. केवळ वाक्य, असली उषावहिनीने दिलेला कागद नकली उषावहिनीने डोळ्यांकडून घातला होता. दुसरं, या कार्यक्रमाच्या शेवटची 10 मिनिटं प्रेक्षकांना वहिनींशी फोनवरून थेट संपर्क साधता येईल. मिश्र वाक्य, 5व्या दिवशी नवऱ्याला निरोप द्या की संध्याकाळी दूरदर्शनच्या वहिनी माझ्याबरोबर घरी येणार आहेत. दुसरं आहे, माझ्या पावसासाठी तुम्हीच रेनकोट पुरवू शकाल अशी माझी खात्री आहे कारण माझ्याकडे पाऊस पडतो तो पाहुण्यांचा. संयुक्त वाक्य, एक निवेदिकेचं शेवटचं वाक्य संपलं आणि उषावहिनीनं रंगमंचावर प्रवेश केला. उषावहिनीनी दुसरं, उषावहिनीनं एक स्मित असे केलं आणि थोड्याशा प्रास्ताविकानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. ओके, नंतरचं आहे शब्दसंपत्ती. खालील वाक्याचा अभ्यास करा. कर या शब्दाची योग्य अर्थ चटक कंसातील पर्यायातून निवडा. ती वाक्यासमोर कंसात लिहा. टॅक्स कृत्य हात करणे क्रियापद. दान करी काम वेड्या करणे म्हणजे क्रियापद आहे. कर भरणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे म्हणजे टॅक्स. कर हा करी धरीला शुभांगी म्हणजे हात आहे. आणि कर नाही त्याला डर कशाला म्हणजे कृत्य आहे. ओके,
विशेष्य विशेषणांच्या जोड्या पाठाद्वारे जुळवा. इथे दिलेले शब्द आठवणी कडूगोड प्रेक्षक प्रक्षेपण थेट कार्यक्रम अभूतपूर्व कळ जीवघेणी अंजन असहकार वेळ फावला पुळका पोकळ असं त्याचं उत्तर. त्यानंतर खालील विरामचिन्हांची नावे कंसातील यादीतून शोधून घ्या. पहिल्याचं उत्तर आहे अर्धविराम लोपचिन्ह अपसारण चिन्ह अपूर्ण विराम संयोग चिन्ह. ओके. नंतर वाक्प्रचारांचा अर्थ काजवे चमकणे डोळ्यासमोर अंधारी येणे नंतर कायापलट होणे अपूर्णता बदल होणे असं त्याचा अर्थ आहे. ओके. ही प्रश्नांची उत्तरं मुलांना वहीमध्ये लिहा. काही समजलं नाही तर विचारा. धड्यावरचे स्वाध्यायामधील सर्व प्रश्न घाईत सांगितलेले तुम्ही फक्त ऐका आणि तुमच्या भाषेमध्ये प्रमाण भाषेमध्ये त्याचं उत्तर पुस्तकातून लिहा.